सत्यजित तांबेंनी आज प्रेसमध्ये जी भूमिका स्वतःची मांडली आणि प्रेसमध्ये मांडलेले मुद्दे यावर मी आज काही बोलणार नाही, किंवा मला वैयक्तिक बोलून तिकडे विषय कुठल्या तरी दिशेने डायव्हर्ट करायचा नाही. विषय गंभीर आहे एवढं मी मानेल. आता पक्षाला चांगले दिवस येऊ पाहत आहेत. राहुलजी संघर्ष करत आहेत, केला आहे त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या यात्रेचा परिणाम लोकांमध्ये लोकांना जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो आहे. अशा परिस्थितीमध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं पक्षाला भरघोस यश आणि ही सगळी परिस्थिती पाहता याला असं म्हणेल की मी की दिष्ट लागू नये आणि म्हणून मला एकट्याला हा विषय मांडण्यापेक्षा वरिष्ठाबरोबर आमची चर्चा होईल. याचं गांभीर्य नेमकं काय, सत्यता काय, त्यांनी सत्यजितनी मांडलेली सत्यता असं म्हणण्याचं आज धाडस करणं उचित होणार नाही. परंतु आम्ही मात्र उद्या या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून प्रदेशांनी काय खुलासा करतात त्यांनी तो केलाच पाहिजे. पण आमचीही भूमिका मात्र काही चुकीचं होत असेल तर आमची भूमिका आम्ही आज नाही पण उद्याला नक्की मांडू. त्यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करणार आहे नेहमी अपेक्षित राहणार अशी भूमिका त्यांनी मांडली. असं आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे हे तेवढंच खरं आहे, पण पत्रकार परिषदेतील मुद्दे आणि त्यांनी दिलेले पुरावे हा गंभीर आरोप आहे आणि अशा स्थितीमध्ये प्रदेशची भूमिका काय होती आणि काय आहे हे प्रदेशनी मांडलं पाहिजेत आणि त्यांनी लोकांच्या पुढे सांगितलं पाहिजे. लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करण्याचं काम प्रदेशच चांगल्या पद्धतीनं करू शकेल असं मला वाटतं. हे एकूणच बाब मी सांगितली की गंभीर आहे, पण या गंभीर बाबीचा खुलासा अर्धवट माहितीच्या आधारावर आम्ही करणं किंवा त्याच्यावर बोलणं त्यापेक्षा प्रदेशला पहिल्यांदा त्यांची बाजू मानू द्या, ते काय म्हणतात, त्यानंतर जर काही चुकलं असेल तर आम्ही पण बघा. यामध्ये एक जागा हक्काची जर गेली आणि त्याला काय कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं जर हाताळलं असेल तर नक्कीच त्याच्या संदर्भात हायकमांड विचार करेल. परंतु काही चूक झालीच नाही आणि एकतर्फी काही बोलणं झालं किंवा बाजू मांडली एखाद्याने तर त्याला खरंही मांडता येणार नाही. ही सगळ्या दूध का दूध पाणीचा पाणी होईलच, आपण त्यावर लक्ष ठेवून राहा. आपण म्हणाला पक्षाला चांगले दिवस येत आहेत, म्हणजे नेमकं काय? नाही, चांगले दिवस येत आहेत म्हणजे महाराष्ट्रात असेल एकूणच आपण पाहतो सगळी परिस्थिती. राहुलजींच्या परिश्रमानंतर त्यांच्या एवढ्या सगळं जे आज 4000 किलोमीटरचा टप्पा पायी चालून माणसाला जोडण्याचं काम केलं, जी दरी निर्माण होती ती जात धर्मपंथामध्ये ती दरी बुजवण्याचं काम राहुलजींनी केलं. जे विष पेरले जात होतं ते विष स्वतः प्रशन करू पण त्या विषाचं विषामुळे इतरांना हानी होणार नाही इतकी सरळ आणि स्पष्ट भूमिका राहुलजींनी मांडली आणि इतका लांबचा प्रवास ऊन पाऊस कसलीही पर्वा न करता अशा परिस्थितीतून पक्षाला चांगले दिवस येत आहेत. निकाल अलीकडेच लागलेले विधान परिषदेचे निकाल आपण पाहत आहे, त्यात मिळालेलं यश अजूनही सत्ताधारी निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घाबरले आहे, त्याला पुढे जात नाही, धाडस करत नाही. यांना माहिती आहे की आल्या निवडणुका तर त्यांच्याकडे रिपोर्ट जो काही असेल तो वेगळा रिपोर्ट असेल कदाचित. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला तरी वाटतं की पक्षाला येणारे दिवस चांगले आहेत आणि या चांगल्या दिवसामध्ये कुठे गालबोट लागता कामा नये ही आमची भूमिका आहे. नाही ते आता पत्रकार परिषदेने मांडलेले मुद्दे आणि प्रदेशनी त्यावर त्यांची भूमिका यावर सगळ्या गोष्टीचा खुलासा होईल ना. आम्ही पण आमच्या काही वरिष्ठांशी बोलू की यातली सत्यता काय आहे आणि त्यानंतर काय मांडायचं असेल तर आम्ही पण मांडू. नाना पटोलेंवर काँग्रेसचे नेतृत्व काय कारवाई करणार असा सवाल त्यांनी केला. मी तेच सांगितलं, ही एक बाजू झाली, दुसरी बाजू काय आहे हे प्रदेश मांडेल आणि त्यानंतर पुढे काय जायचं कसं जायचं, काय चुका झाल्याच असतील तर नक्कीच गंभीर आहे, पण काहीतरी त्याला वेगळ्या दिशेने न्यायचं असेल तर मग त्याची त्या संदर्भात अधिक बोलण्याची गरज नाही. प्रदेशाध्यक्ष बदलावा या आधी पण काँग्रेस गोटातूनच मागणी झाली. असं की आमच्या पक्षामध्ये ही मागणी लोकशाहीवर किंवा लोकशाही मूल्यांना जोपासणारा आमचा पक्ष आहे. आमच्या पक्षात व्यक्ती स्वतंत्र आहे आणि हायकमांडकडे नेहमी अशा काही गोष्टी घडल्या की त्याच्या संदर्भात ती मागणी कोणीतरी करत असतं, पण शेवट तो निर्णय हायकमांडचा असतो, कोणाला बदलवावं, कोणाला ठेवावं, कोणाला काढावं, हा निर्णय सर्वस्वी हायकमांडचा असतो.
घाईनी आत्ता काही प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही, पण सर्वच काही आलबेल असंही मी म्हणणार नाही. नाशिक पद्धत